ना काँग्रेसवाले करू शकत ना भाजपावाले करू शकत ना आमचं सरकार करू शकत तुम्ही आल्यावर ते करू शकत नाही घरी बसून पेन्शन आपण देतोय कर्मचारी अधिकाऱ्याला पंचेचाळीस हजार कोटी बजेटमध्ये पाच लाखाच्या बजेटमध्ये आम्हाला फक्त आमच्या शेतकऱ्याच्या वाट्याले तेवीस हजार कोटी आले मार घोषणा करतोय आता घोषणा होईल वाटप अरे आमची संख्या पाच कोटी आहे ना शेतकरी शेतमजुरांची संख्या पाच कोटी त्याला वर्षाने भेटत तेवीस ते तीस हजार कोटी बाका आहे तुम्ही पाच हजार रुपये हेक्टरी मदत करायची वीस हजार रुपये हेक्टरी मदत ह्याची काही गरज नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बजेटमध्ये आमच्या शेतकऱ्याचं स्थान का आहे आमची जर आबादी जर पाच टक्के आहे पाच कोटी रुपये आहे फिफ्टीच्या वर आम्ही शेतकरी शेतमजूर आहे गावातले आत्महत्या काही फक्त अध्यक्ष शेतकऱ्याच्याच झाल्या काय मजुराच्या आत्महत्या होते कारण ज्या शेतकऱ्यावर जो अवलंबून आहे मजुरी तो पण मरत आहे अध्यक्ष मोदय साधी शेतकऱ्याला अपघात विमा लागू केली त्या मजुराला सुद्धा शेतकरी अपघात विमा लागू केली पाहिजे अध्यक्ष मोदय बजेटमध्ये जर आम्ही स्थान पाहिलं तर झिरो पर्सेंट आहे तीन टक्क्याच्यावर आम्ही चाललो नाही मग आमची सगळ्याची मागणी अशी आहे का आमचा जितका हिस्सा आहे आमची जेवढी संख्या आहे तेवढी आमची भागीदारी पाहिजे आमची भागीदारी पाच कोटीच्या तुलनेत या बजेट बजेटमध्ये चित्र दिसाले पाहिजे तरतूद झाली पाहिजे पण ते करण्याची धम्म कोणत्या सरकारमध्ये नाही ना काँग्रेसवाले करू शकत ना भाजपावाले करू शकत ना आमचं सरकार करू शकत तुम्ही आल्यावर ते करू शकत नाही आज सत्तेचाळीस टक्के रोजगार देतो आपण शेतीतून उद्योगातून आपण अठ्ठावीस टक्के रोजगार देतोय आणि सेवा रोजगारातून आम्ही पाहतो का इतर जे काही हॉटेल गिटेल हे सगळं आहे याच्यामधून आम्ही काहीतरी बावीस टक्के रोजगार देतो सगळ्यात जास्त रोजगार देणारा जर उद्योग कोणता आहे तो आमचा शेतकरी आहे म्हणजे रोजगार आम्ही सगळ्यात जास्त देत असताना आमच्यावर पाहण्याचा दृष्टिकोन अध्यक्ष महोदय अत्यंत वाईट आहे यामध्ये सुद्धा अजितदादा आपल्याकडून अपेक्षा आहे का हे आम्हाला सांगा ना का बा आम्हाला बजेटमध्ये तुम्ही स्थान का देत नाही